مستا هنا ليك؟ شان काय झालं अरे तो आनंद काय आनंद सर किती बोलतोय तो अरे मग काय झालं मला बोर व्हायला लागले अरे आहे तो आता बडबड्या पण मनाने खूप चांगला आहे म्हणजे त्याचं ना मनात एक वागतो एक असं नाहीये म्हणजे त्याच्याकडे बघून असं वाटत नाही की हा गुरुनाथचा मित्र आहे झाला परत विषय सुट आता आपण ठरवलं ना की इथं आल्यावर गुरुनाथ बद्दल काही बोलायचं नाही बर नाही बोलणार गुरुनाथ बद्दल पण आनंद खरंच खूप चांगला आहे हॅपी गो लकी आहे हो का माझ्याबद्दल नाही म्हटलीस कधी असं काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात मला नाही पटत असं मला ना जे मनात आहे ते बोलून दाखवलेलं आवड हे असं जुन्या लोकांसारखं डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे मला नाही पटत डोळ्यात वाच मी कधी बोलले रे असं मग प्रयत्न करून बघ मला नाही वाटत त्याची काही गरज आहे असं कसं मला ना तुझ्या मनातलं कधी काही कळतच नाही कळणारही नाही ए तू चॅलेंज देऊ नकोस चॅलेंज मी का देऊ चॅलेंज तुला हे बघ माझ्या मनात ना तशा काही भावना नाही मी मला तसं काही वाटत ओ ही फार गंभीर समस्या आहे काय काहीतरी बोलू नकोस तू अरे खरं ते बोलतोय माझं कसं असतं जे मनात आहे ते बोलून दाखवतो त्या देवळातल्या गुरुजींनाही कळालं माझ्या मनातलं त्यांनी नाही का तुला आशीर्वाद दिला गैरसमज होतात कधी कधी मला असं वाटतं त्यांचा समज बरोबर म्हणजे रेवती मला माहिती आहे तू मला एकदा नकार दिलास पण माझ्या मनात अजूनही होप्स आहेत पुरे पुरे वगैरे काही नाही आज मला माझ्या मनातलं सांगायचंच रेवती तू जेव्हा मला नकार दिला होतास त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आता आपण एकमेकांना समजून घ्यायला लागलो आहोत ओळखायला लागलो आहोत आणि आता तर नेहा पण मला पुरे मी नाही अजून विचार केला ह्याच्याबद्दल अरे मग बघ ना विचार करून बघ वाटलं तर तुला हवा तेवढा वेळ घे मी तुझी आयुष्यभरासाठी वाट पाहायला तयार आहे मी तुझ्या उत्तराची वाट पाहिन आणि ऑफकोर्स पॉझिटिव्ह उत्तराची